आज 31 डिसेंबर 2023 रोजी आज आपण कोच किल्ल्यावर आलेलो आहे. आज हे कृष्णांग सेवाभी क्रांती च्या माध्यमातून आपण कोच किल्ल्यावर आलो. आज आपला मेन मुख्य उद्देश आपला होता वृक्ष संवर्धन आणि त्यांचं संगोपन करणं आणि तसेच स्वच्छता मोहीम ही आपली जवळपास पार पडलेली आहे. तर आपल्या सोबत आज खूप दिग्गज असे लोक आपल्या सोबत आहेत, व्यक्तिमत्व आहेत. त्यातीलच एक आताच अबप्प राजेश महाराज बांगर यांचं प्रवचन सुद्धा झालेलं आहे आणि आताच एक डॉक्टर दीपेश फस्टे कुडूसचे आपले मानवाधिकारचे अध्यक्ष बरोबर ना अध्यक्ष त्यांची त्यांना आपण विचारूया की आज आपल्या सोबत आलेले आहेत ते आणि त्यांना आपला ग्रुप आणि आज कोच किल्ल्यावर येऊन आपला उद्देश त्यांनी कसा पूर्ण केलेला आहे किंवा कसं सर्वांना साथ दिली आहे त्यांना एकदा विचारून घेऊया. सर्वप्रथम कृष्णांग सेवाभावी क्रांतीचं मी आभार म्हणण्यापेक्षा जे कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे हे कार्य म्हणजे इतर जी समाजसेवा केली जाते मुळात समाजसेवा काय असते हे लोकांना अजूनपर्यंत कळलंच नाही. कुठेतरी दानधर्म केला म्हणजे सेवा झाली तर असं नव्हे. जे आजच्या पिढीला जी मूळ गरज आहे, जी तरुणाई जी चुकीच्या मार्गाला लागलेली आहे, कुठेतरी व्यसनाधीनतेकडे लागलेली आहे, तिला कुठेतरी चांगल्या मार्गावर आणणं, त्याचबरोबर पर्यावरणाचं रक्षण, जोपर्यंत पर्यावरणाचं रक्षण संरक्षण होणार नाही तोपर्यंत या सृष्टीवर जे आता आपण सांगतोय की कधीही उन्हाळा येतोय कधीही पावसाळा येतोय हे प्रकार फक्त आणि फक्त पर्यावरणामुळे होतात आणि त्या पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो हा ऱ्हास दुसऱ्या तिसऱ्या कोणाकडून न होता किंवा निसर्गाकडून न होता हा फक्त आणि फक्त मनुष्य जातीकडून होत असतो आणि त्याचं संवर्धन करणं. त्याचबरोबर छत्रपतींनी ज्या पद्धतीने स्वराज्य निर्माण केलं 350 आपण म्हणतोय 350 वर त्यांनी किल्ले सहजगत्या बोलायला आपल्याला तेवढं सहज वाटतं की अरे 350 किल्ले, पण एक किल्ला चढायला आपली दमछाक होते. आपल्याला 350 ठिकाणी बसावं लागतं, 350 वेळा दम घ्यावा लागतो ते शब्द उच्चारताना सुद्धा. परंतु ज्या वेळेमध्ये आपल्या अंगामध्ये रक्त सनसनत, ज्या वेळेमध्ये हरहर गर्जना केली जायची, त्या मावळ्यांना एखादा किल्ला लढत असताना समोरचा शत्रू दिसतोय, बलाढ्य असा शत्रू दिसतोय, त्यांच्याकडे बलाढ्य असं सामर्थ्यवान हत्ती असतील किंवा घोडे असतील हे बघितल्यानंतर त्या मावळ्यांना जशी भीती वाटायची, परंतु त्या एका गर्जनेमध्ये त्यांचं जसं रक्त सळसळून जायचं, मग ते 10 जरी मावळे असले तरी लाखो सैनिकांना ते सहयोग करून सोडायचे. आणि त्याच पद्धतीचं कार्य या कृष्णांग सेवा क्रांतीच्या माध्यमातून होतंय की जी चुकीच्या मार्गाला व्यसनाधीनतेकडे चाललेली जी तरुणाई आहे हिला कुठेतरी एका चांगल्या मार्गावर आणणं आणि वृक्ष संवर्धन करणं, वृक्ष लागवड करणं, गड किल्ल्यांचं संवर्धन करणं ही एक काळाची गरज झालेली आहे. कारण आज ह्या गोष्टीकडं आपण शासन जरी बघतोय, शासन सुविधा देतं परंतु ते फक्त कागदोपत्री असतं, प्रत्यक्षामध्ये कुठेही नाहीत. मुळात वृक्ष लागवड जरी केली तरी त्या वृक्षांचं संवर्धन करणं गरजेचं असतं आणि हे संवर्धन या कृष्णांग सेवा संस्थेच्या माध्यमातून होतं. मुळात ही एक अभिमानाची गोष्ट आहे आणि ही आपल्या गावापुरता किंवा तालुक्यापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रभर आपण ही करावी हे मी आपल्या कृष्णांग सेवा संस्थेला सुद्धा आवाहन करेल. इतर महाराष्ट्रामध्ये छत्रपतींनी ज्या पद्धतीने किल्ले जिंकले, तयार केले, बनवले, त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी ही नुसती शासनाची नसून आपली आहे. आणि जी तरुणाई चुकीच्या मार्गाला लागलेली आहे त्या तरुणाईला हे समजावून सांगणं की याच्यामध्ये कसा आनंद आहे, कारण आपण आता येता येता नुसतं आलं सफाई केली किंवा हेच नाही तर सगळी दुःख विसरून एखाद दुसरा निघाला असेल परंतु तो सुद्धा आनंदाचा भाग समजून त्या नामस्मरणामध्ये, त्या भक्त भजनामध्ये, त्या भक्तीमध्ये दंग होऊन सगळे तल्ली होऊन नाचत गाचत सगळे सफाई करणं किंवा वृक्षाच्या आजूबाजूला झाडांचं जे वृक्षारोपण केलेलं आहे त्याच्या आजूबाजूला असलेलं गवत काढून म्हणजे ही कामं आपण सगळे आपले दुःख विसरून म्हणजे आपल्या जीवनामध्ये जो खरा आनंद पाहिजे तो आनंद आपण या दिवशी आपण घेतलेला आहे. आणि मुळात म्हणजे आजचा दिवस हा चुकीच्या गोष्टीच्या मार्गालाच असणारा दिवस आहे. 31 दिवस म्हणजे कारण आम्ही येता येता बऱ्याचशा जणांना विचारलं उद्या येणार का, उद्या येणार का, परंतु प्रत्येकाचं सांगणं एकच होतं की आज 31 आम्ही आज काही येऊ शकत नाही जरी रविवार असला तरी, कारण 31 म्हणजे आज प्रत्येकाने एक सण तयार केलेला आहे. मुळात या दिवसाला किंमत शून्य आहे परंतु प्रत्येकाने ह्याला एक सण तयार केलाय आणि आपण तो सण या पद्धतीने साजरा करतोय ही एक सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचं प्रसरण होईल आणि नक्कीच मला वाटतं कृष्णांग सेवा क्रांतीच्या माध्यमातून हा एक संदेश पोहोचवला जाईल
की अशा पद्धतीचे जे आपण सण साजरे करतोय चुकीच्या पद्धतीचे जे सण साजरे करतोय ते त्या ठिकाणी न करता आपण सगळेजण एकत्रित येऊन आपले सुख दुःख काही असतील ते एकमेकांसोबत शेअर केले तर नक्कीच आपल्याला असलेलं जे मानसिक ताण आहे, कारण आमच्याकडे येणारे जे कस्टमर्स असतात काही लोक असतात हे मानसिक ताणतणावाखाली भरपूर असतात, आणि असे मानसिक ताणतणावाखाली असलेले लोक ज्या वेळेमध्ये गड किल्ल्यावर येतात वृक्ष संवर्धन करायला येतात साफसफाई करायला येतात त्या वेळेमध्ये त्यांच्याकडे असलेले जे ताणतणाव आहेत हे सुद्धा सहजगत्या निघून जातात हे सांगण्याची गरज नाही. म्हणून प्रत्येकाने ही प्रेरणा घेऊन आणखीन आपल्यासोबत आपल्या गावातील आता तरुण एकत्र झालेले आहेत, तसेच आपल्या शेजारील गावातील तरुण कसे एकत्र होतील, तालुक्यातील कसे एकत्र होतील, किंवा जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरातील, आणि जसा आपल्या तालुक्यातील किल्ला कोस किल्ला हा जसा संवर्धन केला जातोय तसेच महाराष्ट्रातील संपूर्ण किल्ले हे संवर्धन करण्याची ताकद आपल्या कृष्णा क्रांती संस्थेमध्ये आहे, आणि आपण ती तयार करावी आणि संपूर्ण महाराष्ट्रभर याची दखल शासनाला सुद्धा घ्यावी लागली पाहिजे एवढं मी आपल्याला आवाहन करतो, आणि आपण पुढील कार्य असंच चालू ठेवा ही मी श्री रामचरणी प्रार्थना करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.